मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघू शकता कृषी आयुक्त यांचं एक अतिशय महत्त्वाचं पत्र आहे आणि हे पत्र 31 डिसेंबर 2018 आहे आणि या पत्राचा क्रमांकसुद्धा आपल्यासमोर आहे आणि अति तात्काळ किंवा तात्काळ असं या पत्रावर लिहिलेलं आहे. प्रति आहे विभागीय कृषी सहसंचालक महाराष्ट्रामधील सर्व ठाणे, नाशिक, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, लातूर, अमरावती आणि नागपूर. तर विभागीय कृषी सहसंचालक या सर्व कृषी सहसंचालकांनी कृषी आयुक्त यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र आपण बघा. विषय काय आहे? कृषी पर्यवेक्षक गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेबाबत संदर्भ शासन अधिसूचना दिनांक 28/11/2018. तर कृषी पर्यवेक्षक गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा कालबद्ध कार्यक्रम हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल सविस्तर सूचना या पत्राच्या माध्यमातून कृषी आयुक्त यांनी सर्व कृषी सहसंचालक यांना दिलेल्या आहे. उपरोक्त संदर्भीय शासन अधिसूचनेचे अनुषंगाने आपणास कळण्यात येते की मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे कृषी पर्यवेक्षक संवर्गातील पदे भरण्याची तात्काळ कारवाई करायची आहे आणि त्या अनुषंगाने विभाग स्तरावरून मर्यादित विभागीय परीक्षा घेण्याचे आयोजन करावयाचे असून त्यांचा संभाव्य कालबद्ध कार्यक्रम हा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. तर अशा प्रकारचा कालबद्ध कार्यक्रम आहे कृषी पर्यवेक्षकांच्या विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे भरतीच्या जाहिराती ह्या लवकरच येतील करावयाची कार्यवाही. बिंदू नामावली तपासून त्यानुसार रिक्त संभाव्य पदांची संख्या निश्चित करणे. 7/1/2019 जाहिरातीचा नमुना अंतिम करून जाहिरात प्रसिद्ध करणे. 15/1/2019 पात्र उमेदवाराकडून परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 23/1/2019 प्राप्त अर्ज छाननी 25/1/2019 उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करणे. 28/1/2019 ऑनलाईन परीक्षा महाआयटी द्वारे घेणे. 31/1/2019 उत्तरपत्रिका जाहीर करणे व आक्षेप मागविणे. 2/2/2019 आक्षेपावरील कार्यवाही करून उत्तर तालिका अंतिम करणे. 4/2/2019 निकाल किंवा गुणवत्ता यादी जाहीर करणे. 6/2/2019 आणि निकालानुसार निवड सूची अंतिम करून जाहीर करणे आणि कागदपत्राची पडताळणी करून नियुक्ती आदेश निर्गमित करणे. 15/2/2019 तर मित्रांनो, कृषी पर्यवेक्षक गट क ची लवकरच जाहिरात येणार आहे आणि 15/2/2019 पर्यंत आपल्याला फायनल आदेश हे मिळणार आहे. बघा, वरीलप्रमाणे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेबाबत कालबद्ध कार्यक्रम आखून पदभरती संदर्भातील जाहिरातीचा मसुदा अंतिम करून आयुक्तालयास सादर करण्यात यावा. आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांची 31/12/2018 सही आहे. बघू शकता आयुक्त कृषी यांच्या स्वाक्षरीनिशी अधिकृत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. कृषी विभागाचा जो काही कृषी पर्यवेक्षक आहे त्यांचा कालबद्ध कार्यक्रम परीक्षेचा ठरलेला आहे आणि याप्रमाणे जाहिराती मित्रांनो लवकरच येणार आहे. तर जाहिरात ही 15/1/2019 जवळपास 1-2 तारीख कमी जास्त परंतु या कालावधीमध्ये जाहिरात येणार आहे. त्यासाठी आपण तयारीत राहायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कृषी विभागामध्ये कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक किंवा इतर जे काही तत्सम पदं आहेत त्या पदांचा, रिक्त पदांचा तपशील मी आपल्याला देणार आहे. आजच एक व्हिडिओ कॉन्फरन्स झालेली आहे, त्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि ती माहितीसुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या नंतर सेपरेट व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती करतो, जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की एकदा मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, कारण यासारखी अतिशय महत्त्वाची अपडेटेड लेटेस्ट माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि आपल्याकरता नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा आमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आम्ही करत असतो. त्यामुळे या नवीन नवीन संधी आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता, आपल्याला त्या संधीचा फायदा होण्याकरता आपण या चॅनलला सबस्क्राईब करणं तेवढंच गरजेचं आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.